आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बी एड महाविद्यालयातील बी एडच्या फर्स्ट सेमला जो बी एड सी सी एकशे पाच एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंट नावाचा पेपर शिकवला जातो त्या पेपरमधील काही इम्पॉर्टंट एम सी क्यूज आज आपण पाहणार आहोत मी प्राध्यापक एम आर जोशी एम एम एडसेट श्री शारदाभवन एज्युकेशन सोसायटीज कॉलेज ऑफ एज्युकेशन नांदेड ह्या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे चला तर पाहूया बी एड सी सी एक्सी पाच एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंट या पेपरमधील इम्पॉर्टंट एमसी क्यूज पहिला प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे मोटारीच्या हॉर्नच्या आवाजाची तीव्रता ही किती डेसिबल असते अ एकशे चाळीस ब शंभर क ऐंशी ड सत्तर तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे ब शंभर मोटारीच्या हॉर्नच्या आवाजाची तीव्रता ही शंभर डेसिबल इतकी असते दुसरा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे भारतातील जलसिंचन आयोगानुसार डॅड टक्केपेक्षा कमी पावसाचा प्रदेश हा अवर्षण प्रवण प्रदेश म्हणून ओळखला जातो अ ऐंशी ब साठ क पन्नास ड पंच्याहत्तर तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे ड पंच्याहत्तर भारतातील जलसिंचन आयोगानुसार पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी पावसाचा प्रदेश हा अवर्षण प्रवण प्रदेश म्हणून ओळखला जातो त्याच्यानंतर पुढचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा हरितगृह वायू कोणता अ जलबाष्प ब मिथेन क कार्बन डायऑक्साइड ड नायट्रस ऑक्साइड तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे अ जलबाष्प जलबाष्प हा सर्वात महत्त्वाचा हरितगृह वायू आहे चौथा प्रश्न भारतातील कृषी आयोगाने आवर्षणाचे तीन प्रकार पाडले आहेत त्यामध्ये नसणारा पर्याय कोणता अ वातावरणीय अवर्षण ब जलीय आवर्षण क मानवनिर्मित आवर्षण ड कृषीविषयक आवर्षण तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे क मानवनिर्मित आवर्षण मानवनिर्मित आवर्षण हा प्रकार त्याच्यामध्ये येत नाही बाकी तिन्ही पर्याय वातावरणीय आवर्षण जलीय आवर्षण कृषीविषयक आवर्षण हे सगळे आवर्षणाचे तीन प्रकार त्या ठिकाणी पडतात म्हणून पर्याय क मानवनिर्मित आवर्षण पाचवा प्रश्न पर्यावरण संतुलनासाठी किती टक्के जंग जंगल असणे आवश्यक असते प्रश्न पुन्हा एकदा वाचतो पर्यावरण संतुलनासाठी किती टक्के जंगल असणे आवश्यक असते अ चाळीस ब तेहतीस क पन्नास ड पंच्याहत्तर तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे ब तेहतीस टक्के पर्यावरण संतुलनासाठी तेहतीस टक्के जंगल असणे आवश्यक असते पुढचा सहावा प्रश्न आपत्तीपूर्व व्यवस्थापनात खालीलपैकी कोणत्या पायरीचा समावेश होत नाही अ आपत्तीच्या कारणांचा शोध ब आपत्तीपूर्व अंदाज क मदत साखळीची उभारणी ड धोक्याचे इशारे देणारी यंत्रणा तिचा वापर तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे आपत्तीच्या कारणांचा शोध आपत्तीपूर्व व्यवस्थापनात आपत्तीपूर्व अंदाज येतो मदत साखळीची उभारणी येते धोक्याचे इशारे देणारी यंत्रणा तिचा वापर येतो पण आपत्तीच्या कारणांचा शोध शेवटच्या टप्प्यात येतो म्हणून आपत्तीपूर्व व्यवस्थापनात आपत्तीच्या कारणांचा शोध हे त्या ठिकाणी येत नाही त्याच्यानंतर भारतात भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या वर्षी झाली होती अ एकोणीसशे ऐंशीमध्ये ब एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये क एकोणीसशे सत्तरमध्ये ड एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ड एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये भारतात भोपाळ वायू दुर्घटना एकोणीसशे चौऱ्याऐंशी या वर्षी झाली होती आठवा प्रश्न भारतात केंद्र शासनाने इसवी इसवीसन डॅडॅशमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा पारित केला अ दोन हजार दहा ब एकोणीसशे नव्वद क दोन हजार पाच दोन हजार दोन तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे क दोन हजार पाच भारतात केंद्र शासनाने इसवी सन दोन हजार पाचमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा पारित केला होता नववा प्रश्न आसाम राज्यातील कोणत्या जिल्ह्यात दिग्बोई हे खनिज तेलाचे साठे असलेले ठिकाण आहे अ लखीमपूर ब बा बारपेटा क तीन सुखिया ड दिब्रुगड तर या ठिकाणी करेक्ट पर्याय क तीन तीनसुकिया तीन या आसाम राज्यातील जिल्ह्यात दिग्बोई हे खनिज तेलाचे साठे असलेले ठिकाण आहे दहावा प्रश्न ईशान्य पॅसिफिक आणि अटलांटिक महासागरात निर्माण होणाऱ्या वादळांना डायडॅश म्हणतात अ हरिकेन्स ब टायफून क बुरान ड टोर्नॅडो तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे अ हरिकेन्स ईशान्य पॅसिफिक आणि अटलांटिक महासागरात निर्माण होणाऱ्या वादळांना हरिकेन्स असे म्हणतात तर अशा प्रकारे आज आपण एनवायरमेंटल एज्युकेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंट पर्यावरण शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन या पेपरमधील महत्त्वाचे एम सी क्यूज पाहिले धन्यवाद थँक्यू बेस्ट विशेष आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा